न्यूज मराठी। किसनवीर सहकारी कारखान्याचा निकाल लागला असून 21 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते। यामध्ये आमदार मकरंद पाटील गटाने बाजी मारत कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश आलेले आहे। किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या 21 जागांसाठी 46 उमेदवार रिंगणात होते। सत्ताधारी पॅनलमधून कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, संचालक चंद्रकांत काळे, प्रताप यादव, चंद्रसेन शिंदे, प्रवीण जगताप, रतन शिंदे, नवनाथ केंजळे, चंद्रकांत इंगवले, विजया साबळे, आशा फाळके या 10 संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली होती। तसेच अनेक वर्ष संचालक राहिलेले नारायणराव पवार यांचे पुतणे जयवंत पवार यांनाही उमेदवारी दिली होती। आमदार मकरंद पाटील आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनीही तुल्यबळ उमेदवार देत निवडणुकीत आव्हान उभे केले होते। त्यांच्या पॅनलमधून आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील, प्रमोद शिंदे, किरण काळोखे, शशिकांत साळुंखे, सरला वीर, संदीप चव्हाण, हनुमंतराव चौरे, शिवाजी जमदाडे आदींना उमेदवारी देण्यात आली होती। चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनलने मदन भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या विरुद्ध 21-0 असा धुराळा उडवत 19 वर्षांची मदनदादांची कारखान्यावरची सत्ता संपवली। निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत डीजेच्या ठेक्यावर भव्य मिरवणूक काढत गुलालाची उधळण केली। संजय माटे, VM न्यूज मराठी, भुईंज।